एक तरुण मुलगा आहे, त्याचं लग्न ठरलेलं आहे, घरामध्ये आनंदी वातावरण चाललेलं आहे आणि लगीनघाई चालली, गडबड चाललेली आहे, सगळीकडे सावळा गोंधळ चाललेला आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये लग्न फक्त 2 दिवसावरती आलं होतं आणि अचानकपणे त्या मुलावरती कोणीतरी हल्ला करतं आणि त्या मुलाला संपवतं. आता ही गोष्ट ज्यावेळेस घरच्यांना समजते त्यावेळेस मात्र घरी शोककळा पसरते. आता प्रश्न हा आहे की त्या मुलाला मारलं कुणी आणि त्या मुलाला का मारण्यात आलं. पोलीस ज्यावेळेस तपास लावतात त्यावेळेस मात्र अत्यंत विदारक अशा पद्धतीचं सत्य लोकांच्या समोर येतं. आता ते सत्य नक्की काय आहे ते आपण पाहणार आहोत आजच्या स्टोरीमध्ये. आणि आपण मोटिवेशन स्टोरीमध्ये निक उजिसिक्स याची स्टोरी पाहतोय, जो त्याला दोन्ही हात नाही आहेत, पाय नाही आहे, असं असतानाही या सगळ्या संकटावरती मात करून आज तो जगामध्ये यशस्वी झाला. असा हात आणि पाय नसणारा व्यक्ती कसा यशस्वी झाला ते आपण मोटिवेशन स्टोरीवरती पाहणार आहोत आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आत्ता आपल्याला जायचं आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. भंडारा जिल्ह्यामधलं तुमसर गाव आहे आणि त्या ठिकाणी विनोद सुखदास किंवा सुखराम कुंभरे, म्हणजे विनोद कुंभरे हा एक तरुण राहतो आहे आणि तो तरुण चंद्रपूरमध्ये सिमेंटची कंपनी आहे त्या सिमेंटच्या कंपनीमध्ये कामाला होता, म्हणजे कामाला आहे चंद्रपूरला. आणि आता त्याचं गाव आहे तुमसर, आता त्याचं लग्न ठरलेलं आहे आणि म्हणून त्याच्या लग्नासाठी तो आता गावाला आलेला आहे. आता त्याचं स्वतःचं लग्न तर आहेच पण त्याचबरोबर ते त्याचा भाऊ आहे, त्याचं नाव आहे शरद, त्या शरदचं सुद्धा लग्न ठरलेलं आहे आणि दोघांचंही लग्न एकाच मांडवामध्ये आणि एकाच दिवशी होणार होतं. तारीख आहे 7 मे 2019, दिवस आहे अक्षय तृतीया आणि या पवित्र दिवशी त्या दोघांचंही लग्न एकाच मांडवात करायचं ठरलेलं होतं. आता बघा, लग्नपत्रिका वाटून झालेल्या आहेत, बस्ता झालेला आहे, सगळं साहित्य आणलेलं आहे, ते मांडव टाकण्याची सुरुवात आहे, सगळीकडे हा गोंधळ चाललेला आहे आणि दुसऱ्या दिवशी आता त्याची त्याला हळद लावायची आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे आज तारीख आहे 5 तारीख, 6 तारखेला हळद आहे आणि 7 तारखेला लग्न आहे. अशा पद्धतीनं लग्न सगळा गोंधळ चाललेला आहे आणि 5 तारखेला म्हणजे 5 मे 2019 रात्री साधारणपणे 9-10 वाजता त्याला एक फोन आला. आता फोन कोणाचा होता, काय होता, काहीच कळलं नाही, पण फोन आला. त्या गडबडीमध्ये हा जो विनोद आहे तो विनोद घरातून बाहेर पडला आणि ज्यावेळेस घरातनं बाहेर जात होता त्यावेळेस घरच्यांनी विचारलं की अरे बाबा चाललाय कुठं, एकतर आता उद्या हळद आहे आणि आत्ता एवढं बाहेर कुठं जाऊ नको, शिव ओलांडू नको वगैरे वगैरे असं. त्यावेळेस त्यानं सांगितलं नाही, म्हटलं मी आलोच जाऊन. आणि त्यानंतर त्यानं 2-व्हीलर काढली आणि 2-व्हीलरवरती तो गेला. आता रात्रीची वेळ होती, एकटाच गेला आणि इर्ली त्या ठिकाणचं एक ठिकाण आहे तर त्या परिसरापर्यंत पोहोचला. आणि तिथं गेल्यानंतर त्याच्यावरती काही अज्ञात इसमांनी चाकून हल्ला केला, चाकून वार केला आणि त्याला तिथं संपवला, मारून टाकला आणि आश्रमशाळेच्या बाजूला त्याचा मृतदेह टाकून दिला आणि ही मंडळी पसार झाली. आता इकडं हा तरुण मुलगा म्हणजे हा नवरदेव जो आहे तो गायब झाला आहे, बराच वेळ झाला गेलेला आहे, अजून आला नाही, घरचे शोध घ्यायला सुरुवात करत आहेत, त्याचा भाऊ आहे तो शोध घेतो आहे, आई वडील काही जे कोणी घरात असतील नातेवाईक ते शोध घेत आहेत, पाहुणे रावळे शोध घेत आहेत, सगळीकडे फोनाफोनी झाली पण कुठंही या विनोदचा तपास लागत नव्हता. आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी हळदे यांना काळजी वाटायला लागलेली आहे आणि सकाळी सकाळी यांना बातमी कळली की विनोदचा मृतदेह इथं इथं पडलेला आहे आणि त्याचा खून झालेला आहे. आता विचार करा, ज्या मुलाची काही वेळामध्ये हळद आहे आणि त्या घरच्यांना कळतंय त्याचा खून झाला आहे आणि ज्याला हळद लागायची त्याला रक्त लागलेलं आहे, हे ऐकल्यानंतर त्याच्या कुटुंबावरती किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असेल, त्या भावाला काय वाटत असेल, त्या आईवडिलांना त्याच्या नातेवाईकांना काय वाटत असेल आणि जे पाहुणे रावळे आले होते, जे आनंदासाठी आले होते, त्या माणसांना काय वाटत असेल विचार करा. आणि लोक कसं होतं माहिती आहे का, एखाद्याचा खून करून जातात, मारतात, निघून जातात, नाही रे, त्याच्या पाठीमागं किती लोक दुःखी होतात, किती लोकांना त्रास होतो याचा विचार कोणीच करत नाही. आणि त्याच पद्धतीनं झालं, याचा खून झाला आहे आणि इकडं सगळीकडे शोककळा पसरलेली आहे. आणि ज्यावेळेस आता पोलीस आले, पोलिसांनी हे सगळं बघितलं आणि पोलिसांनी हे पण पाहिलं, पंचनामा करत असताना त्या ठिकाणी तो मृतदेह पडलेला आहे, त्या मृतदेहाच्या बाजूला एक चाकू पण पडलेला आहे, रक्त लागलेलं आहे, एक रुमाल पडलेला आहे त्यालाही रक्त लागलेलं आहे आणि जी हा जो विनोद आहे त्या विनोदची दुचाकी आहे ती दुचाकी थोडीशी बाजूला होती. आणि मग पोलिसांनी त्या ठिकाणी श्वान पथक बोलवलं जेणेकरून जे कोणी इथं मारेकरी होते त्यांचा शोध लागेल किंवा त्यांचा माग लागेल, पण तिथं तसं काही झालं नाही. पोलिसांनी पंचनामा केला आणि पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवून दिली.
त्यानंतर पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केलेली आहे की या नवरदेवाला मारलं कोणी आणि याच्या पाठीमागचा उद्देश काय होता. आणि म्हणून पोलिसांनी एकतर आता त्याच्या कामावरती चौकशी केली की बाबा कामावरती कोण ह्याचा विरोधक होता का किंवा कोणी याच्या वाईटावरती होतं का. त्यानंतर त्याच्या मित्रांबरोबरती चौकशी केली, गावामध्ये चौकशी केली, पाहुण्यारावळ्यांमध्ये चौकशी केली, पण कुठंही याच्याबद्दलचं वाईट बोलणारी माणसं किंवा याच्याबद्दल अत्यंत अशा पद्धतीची माणसं कोणीच नव्हती की जे याचा खून करतील, मारतील अशा पद्धतीनं. त्यानंतर एका बाजूला हा तपास चालू होता आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांनी त्याला शेवटचा जो फोन आला होता त्या फोनला ट्रेस करायला सुरुवात केली आणि त्यांनी त्याचे सगळे CDR काढले, सगळे ते कॉल डिटेल तपासले आणि त्याच्यामध्ये एक नाव समोर आलं. त्याचं नाव आहे प्रफुल्ल परतेती आणि हा कोयलारी गावचा होता. आणि मग पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याच्यानंतर पोलिसांना या सगळ्या गौडबंगालचा उलगडा झाला आणि अत्यंत विदारक अशा पद्धतीचं सत्य बाहेर आलं. आता हा जो प्रफुल्ल परतेती आहे हा नागपूरमध्ये हॉटेलमध्ये काम करणारा आहे आणि त्याचं गाव आहे गोंदिया जिल्ह्यामधलं कोयलारी. आता गावाकडे आता बऱ्याच वेळा गावाकडे जाणं येणं त्याचं व्हायचं तर त्या गावामध्ये म्हणजे त्याच्या कोयलारी गावामध्ये एक चारित्र्यसंपन्न आणि एक सद्गुणी अशी एक मुलगी होती. तिचं नाव आहे रीना बाबूलाल मडावी. रीना मडावी असं त्या मुलीचं नाव आहे. आणि आता ही रीना आणि हा प्रफुल्ल यांच्यामध्ये आता ते रंग उधळायला सुरुवात झाली. आता प्रफुल्लला दिसला की ती प्रफुल्लित व्हायची आणि हाही प्रफुल्लित व्हायचा आणि मग त्यांचं प्रफुल्लितपणा इकडं तिकडं ते चालू असायचं हे सगळं. आणि अगदी जवळीक संबंध आणि हे सगळं निर्माण झालं आणि मग ते कुठंतरी आजूबाजूला आडबाजूला ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आता यामुळे ही गोष्ट कोणालाच माहीत नाही यांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि हे अशा पद्धतीनं वागतायत. आणि आईवडिलांनी काय केलं, ही जी रीना आहे ती आता लग्नाच्या वयात आलेली आहे आणि त्यामुळे त्या आईवडिलांनी या रीनाचं लग्न विनोद कुंभरेबरोबरती लावलेलं आहे, ठरवलेलं आहे. आणि ते लग्न आहे 7 मे 2019. आता ही जी रीना आहे ही रीना ही इतकी सद्गुणी आहे की ती रीना विचार करते की जर आता लग्न झालं तर मग आपण एकत्र भेटू शकत नाही, त्या प्रफुल्लचं त्यांची चर्चा चालली एकत्र भेटू शकत नाही आणि मग काय करायचं. तर मग म्हटले की आपल्याला आता आपल्याला जर लग्न करायचं असेल तर मग आपल्याला त्या नवऱ्यालाच मारलं पाहिजे आणि मग नवऱ्याला लग्न झाल्यानंतर मारण्यापेक्षा लग्नाच्या आधीच मारून टाकू. म्हणजे ज्या नवऱ्याचं आणि ह्यांचं काहीच संबंध नव्हता, ज्या मुलाचा आणि हिचा काही संबंध नाही किंवा जो तिचा प्रफुल्ल आहे त्याचा काही संबंध नाही असं असताना सुद्धा या मंडळींनी त्याला मारण्याचा प्लॅन केलेला आहे या दोघांनी मिळून. आणि यांचा प्लॅन ठरला होता 4 मेला, लग्न आहे 7 मेला आणि 5 मेला यांनी त्याला फोन केलाय, त्याला बोलवलंय आणि 5 मेची रात्र 5 मे आणि 6 मेची रात्र म्हणजे ज्या दिवशी त्याची हळद होती त्या दिवशी त्याला म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी त्याला इरली शिवारामध्ये बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी हा प्रफुल्ल गेला होता आणि त्याचा काही मित्र वगैरे असेल अशी मंडळी तिथं पोहोचली. आणि हा तिथं पोहोचल्यानंतर यांनी त्याच्यावरती हल्ला केला आहे, त्याच्यावरती चाकूनं वार केलेत आणि त्याला मारून टाकलंय आणि तिथून ते गायब झाले. आता या सगळ्यामध्ये हे निघून गेलेत तिकडं, तिला तिनं ह्याला फोन केला, मारला का त्याला, हे केलं का ते केलं का, आपल्या दोघांच्या मधला काटा दूर झाला आणि हे सगळं झाल्यानंतर मग ह्यांचं सारखं फोनवरती बोलणं वगैरे चाललंच होतं. इकडं एका बाजूला ह्यांना आनंदी आनंद झालेला आहे की आपला भावी नवरा मारल्या गेल्यामुळे आपण दोन प्रेमी एकत्र येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला ह्या कुटुंबावरती किती शोककळा पसरली असेल याचा विचार करा. आणि सगळ्यात मोठं दुःख हेच आहे की म्हणजे उषककाल होता होता काळ रात्र झाली अशा पद्धतीची अवस्था तिथं झालेली आहे की आता इथं एक लग्न आहे, आनंदोत्सव आहे आणि त्या ठिकाणी आता मयत चाललेली आहे. हे दृश्य मनाला किती वेदनादायक ठरत आहे. आणि या सगळ्यामध्ये आम्ही काय शिकायचं, आता हे जे कुंभरे परिवारावर जे आघात झाला होता किंवा त्यांना जे दुःख झालं होतं त्या दुःखाला शब्दामध्ये आपण मांडू शकत नाही, पण या सगळ्या प्रकरणावरून आपल्याला काय शिकता येईल किंवा आपण याच्यातनं कसं सावध झालं पाहिजे. तर याच्यामध्ये लग्न करत असताना मुलगा असेल किंवा मुलगी असेल, पाठीमागं पण मी सांगितलं आणि आत्ता पण सांगतो की सगळी चौकशी करा आणि मगच लग्नाला तयार व्हा. आणि दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळा काय होतं की भावी पती पत्नी जे असतात ना त्या पती पत्नींनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे किंवा बाहेर कुठंतरी फिरायला गेलं पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आता समजा याच्यामध्ये ही रीना आणि हा विनोद हे दोघं जण जर एकत्र आले असते आणि त्यांनी जरा फिरले असते, चर्चा केली असती, तर बोलता बोलता का होईना
पण मनातल्या गोष्टी सांगता सांगता का होईना हा विषय बाहेर आला असता आणि माझं असं असं प्रेम आहे ना असं असं आहे हे सगळे गोष्ट कळली असती आणि पुढचं जे घडायचं आहे हा दुःखद घटना घडली नसती. पण आता हे इथून पुढे तरी लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यांचं लग्न जमवायचं आहे करायचं आहे त्यांना अगोदर बोलू द्या, एकमेकांना भेटू द्या, समजून घेऊ द्या. आणि अगदी मनातनं तुम्ही दोन दिवसात लग्न करायचं आहे ते दोन महिन्यांनी करा, पण अगोदर समजून घेऊनच करा. आता बऱ्याच वेळा आपले ज्येष्ठ नागरिक मंडळी, मला तर एक ज्येष्ठ नागरिक मंडळी भेटले आणि मला सांगत होते, म्हटले अरे काय आजकालची तरुण पिढी वाया चालली, बरबाद होते, लग्नाच्या आधीच एकमेकांना भेटतायत. अरे मी बघ म्हटला मला पाच मुलं झाली पण म्हटला पाच मुलं होईपर्यंत बायकोचं तोंड पण बघितलं नव्हतं. आता यांना पाच मुलं झाली पण बायकोचं तोंडही बघितलं नव्हतं. अशा पद्धतीनं काही ज्येष्ठ नागरिक मला म्हणजे सांगत होते. म्हटलं आता ठीक आहे, पण तो काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे आणि त्याच्यामुळे आत्ता किमान आई वडिलांना पण माझी विनंती आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक घरामध्ये असतील त्यांनीसुद्धा समजून घ्या की या दोघांना अगोदर एकत्र या आणि मुलाची मुलीची सगळी चौकशी करून सगळी माहिती काढून त्याच्यानंतरच तुम्ही लग्न करा आणि त्या दोघांना एकमेकांना समजू द्या, एकमेकांना समजून घेऊ द्या आणि मग हे करा. आता लग्नाच्या आधी भेटले हे आणि तेन या गोष्टी थोड्या बाजूला राहू द्या, आता उद्या लग्न होणारच आहे त्यांचं, पण अगोदर यांना एकत्र येऊ द्या. आई वडिलांनी यासाठी पुढाकार घ्या आणि घरातल्या ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा यासाठी पुढाकार घ्या आणि या दोघांच्या संमतीनेच पुढं लग्न करा, म्हणजे अशा चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या घटना घडणार नाहीत. तर हा विचार आणि ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.